व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज संध्याकाळी 4 सुमारास तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी दिली. अनिल देशमुखांना प्रेमचंद राठोड हे जामीनगार राहणार आहेत. प्रेमचंद राठोड हे देशमुखांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातले आहेत. देशमुख आणि राठोड हे एकमेकांना 35 वर्षांपासून ओळखतात असंही इंदरपाल सिंग यांनी म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादीकडनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. आर्थर रोड तुरुंगाबाहेर त्यांचे काही पोस्टर्स लावण्यात आलेत. असत्याचा सत्यावर विजय, सत्यमेव जयते, डरेनाहम न झुकेहम अशा प्रकारचा मजकूर या पोस्टर्सवर छापण्यात आला आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुखांच्या नागपूर येथील निवासस्थानी देखील कार्यकर्त्यांनी मोठे होर्डिंग्स लावलेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची तयारी देखील करण्यात आली आहे. उद्यापर्यंत आता ते साहेबांना विचारून त्यांची काय इच्छा ते जाणार असतील तर डेफिनेटली उद्या आम्ही ते अर्ज करणार आहोत आणि त्याच्यावर आम्ही ऑर्डर घेणार. आणि त्यांना मुंबईच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे तर आता परवानगी आपण कोटामार्फत आपण त्यांना मिळवून देणार.